या व्हिडिओ मध्ये आपण अशा प्रकारचं फुलपडदा म्हणजे दरवाजा जे तोरण लावतात ना ते तोरण बघणार आहोत कसं विणायचं ते. अशी डिझाईन आहे याची. आणि हे तोरण बनवण्यासाठी मी इथं दोन कलर वापरलेले आहेत. हा पिवळा कलर आहे म्हणजे थोडा थोडा जिलेबी शेड असल्यासारखा. आणि हा लाल आहे. आणि 12 नंबरची सुई विणायची. 12 नंबरची. पट्टी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर 15 साकळ्या घ्यायच्यात. असे नॉट मारून घ्यायचे. त्यानंतर 15 साकळ्या घ्यायच्यात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. 15 साकळ्या घेतल्याच्यानंतर 16वी एक एक्स्ट्राची घ्यायची. आणि त्यानंतर दुसऱ्या साखळीमधून 1 खांब घ्यायचा म्हणजे डबल खांब घ्यायचा. असा एकच खांब घ्यायचा. त्यानंतर तसाच प्रत्येक साखळीमधून 1 खांब घेत जायचं. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि हा शेवटचा 15वा. असे 15 खांब घ्यायचे. 15 खांब घेतल्याच्या नंतर 1 साखळी घ्यायची. पट्टीला असं फिरवायचं आणि 5 खांब घ्यायचे. 1, 2, 3, 4 आणि 5 5 खांब घेतल्याच्यानंतर 2 साखळ्या घ्यायच्या. 1 आणि 2 अशा 2 साखळ्या घ्यायच्या. आणि जो दुसरा पिवळ्या कलरचा जो दोरा आहे हा वाला तो वाला याच्यामध्ये असा एक टाका मारून सुईच्या याच्यामध्ये घ्यायचा. त्याच्यानंतर 2 साखळ्या घेतल्यामुळं खाली जी 2 खांब आहेत 1 आणि 2 पाचच्या नंतर जे 2 खांब आहेत ते 2 खांब सोडून द्यायचे. आणि तिसऱ्या खांबामधून 4 खांब घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4 असे 4 पिवळ्या कलरच्या लोकरीने 4 खांब घ्यायचे. त्याच्यानंतर हे पिवळ्या कलरची लोकर अशीच सोडून द्यायची.
आणि ही जी लाल वाली अशी पाठीमागच्या साईडला सोडून द्यायची लोकर, ती पिवळ्या कलरची. लाल वाली जी आहे ती तशीच, जशी आपण पिवळ्या कलरचा लोकरीचा वेढा घालून सुईमध्ये घेतले तसा वेढा घालून लाल वाली सुई द्यायची. डबल दोन चेनी घ्यायच्या, दोन चेनी घेतल्याच्यानंतर जसे इकडे दोन खांब सोडले तसे ह्या साईडला पण दोन खांब सोडायचे, एक आणि दोन. आणि त्याच्यानंतर पाच खांब घ्यायचे, जसे पलीकडच्या साईडला घेतले तसे पाच खांब घ्यायचे, एक दोन तीन चार आणि हा पाचवा, असे पाच खांब घ्यायचे. त्याच्यानंतर डबल पुन्हा एकदा एक चेन घ्यायची, पट्टी फिरवायची. जसे खाली पाच खांब घेतले होते सेम तसेच वरी पण पाच खांब घ्यायचे लाल लोकरीनं, एक दोन तीन आणि चार आणि हा शेवटचा पाचवा. पुन्हा दोन साखळ्या घ्यायच्या, हा जो लाल का दोरा आहे तो असा सोडून द्यायचा आणि पिवळा दोरा सुईमध्ये वेढा मारून घ्यायचा. घेतल्याच्या नंतर इथं जे अगोदर आपण चार खांब घेतले होते ते जे दोन खांब सोडून, दोन खांब सोडल्याच्या नंतर हा सोडून त्याच्यामधून जे आहे दोन खांबाच्या मधून जो स्पेस आहे त्याच्यातून डबल चार खांब घ्यायचे, एक दोन तीन आणि चार, असे चार खांब घ्यायचे. त्याच्यानंतर डबल पिवळी, पिवळा दोरा सोडून द्यायचा पिवळी लोकर आणि लाल लोकरीचा वेढा घ्यायचा. पुन्हा दोन साखळ्या घ्यायच्या आणि जसे इथं पाच खांब घेतले होते सेम तसेच पाच खांब घ्यायचे वरती. दोन तीन चार पाच, अशा प्रकारे पट्टी विणून पूर्ण करायची. ही माझी पट्टी विणून पूर्ण झालेली अशी पूर्ण. तर या पट्टीमध्ये मी एकूण हा पहिल्यांदा आपण ही केले घेतलेला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ एकसष्ट बासष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सहासष्ट खांब घेतलेले आहेत, म्हणजे सहासष्ट लाईनी केलेले आहेत. आणि ही शेवटची एक मुख्य मुका खांब घेऊन इथं सगळं शेवटचं घेत केलेलं आहे. आता ही जी सुरुवातीला आपण खांब घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला या पिवळ्या कलरच्या दोऱ्यानं दोन खांब घ्यायचेत. आधी खाली आपली डिझाईन बनवायला चालू झालेले, तर याच्यामध्ये दोन खांब घ्यायचे. हा एक आणि हा दुसरा. त्याच्यानंतर दोन चेन
आणि त्याच्या पुढचं जे आहे हे येलो आहे, येलो पट्टीवालं, तर त्याच्यामध्ये चार खांब घ्यायचे, एक दोन तीन आणि चार, असे चार खांब घ्यायचे. पुन्हा दोन साखळ्या घ्यायचेत आणि इथलं जे आता ही ह्या लाईनीमध्ये आपण चार खांब घेतलेले, त्याच्या पुढची जी लाईन आहे का ती सोडून द्यायची, तिथं काहीच नाही घ्यायचं, ती सोडून त्याच्या पुढल्या म्हणजे आता ही डिझाईन म्हणजे डिझाईन घेतलेली आहे ना येल्लो कलर वापरलेला पिवळा कलर, त्याच्या तीन नंबरच्या एक दोन तीन मधली एक सोडून द्यायची, म्हणजे त्याच्या पुढच्या आहे त्यामध्ये दोन खांब घ्यायचे आणि हे दोन. हे झाली साईडची पट्टी, मोठ्या पडद्याला जी साईडची पट्टी असते ती ही झाली साईडची पट्टी. तर त्याच्यानंतर पुन्हा एक खांब घ्यायचा, सॉरी एक साखळी घ्यायची आणि त्याच्या पुढचं जी लाईन आहे त्याच्यामधून चार खांब घ्यायचे, एक दोन, एक चेन आणि पुन्हा दोन खांब, असे चार खांब घ्यायचे. चार खांब घेतल्याच्यानंतर पुन्हा एक चेन घ्यायची आणि त्याच्या पुढची जी लाईन आहे ती सोडून द्यायची, ती लाईन सोडून त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये पुन्हा चार खांब घ्यायचे, एक दोन, पुन्हा एक चेन आणि दोन खांब, एक आणि दोन, असे चार खांब घ्यायचे, असे चार खांब घ्यायचे आणि दोन खांब घ्यायचे, पुन्हा एक चेन घ्यायचे आणि त्याच्यानंतर दोन खांब घ्यायचे, नंतर एक चेन घ्यायची. चार खांब झाल्याच्यानंतर त्याच्या पुढची लाईन सोडून द्यायची, ती लाईन सोडून द्यायची मधली एक आणि त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये चार खांब घ्यायचे, दोन, एक चेन आणि पुन्हा दोन खांब, अशा प्रकारे. पहिल्यांदा दोन खांब घेतलेले आहेत आणि दोन चेन घेतलेले आहेत, त्याच्यानंतरच्या लाईनीमध्ये चार खांब घेतलेले आहेत आणि चार खांब झाल्याच्यानंतर दोन चेन घेतले आहेत आणि इथली मधली एक लाईन असते का ती सोडून दिलेली आहे, ही लाईन सोडून देऊन त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये दोन खांब घेतलेत, पुन्हा एक चेन घेतले आणि पुन्हा चार खांब घेतलेत. सगळ्यात अगोदर चार खांब घेताना सगळ्यात अगोदर दोन खांब घेतलेत, एक चेन, पुन्हा दोन खांब आणि त्याच्यानंतरची इथली एक लाईन आहे का ती सोडून दिली, पुन्हा चार खांब घेतले, पुन्हा एक लाईन सोडली आणि पुन्हा चार खांब घेतलेत, सकरत सकरत ही पट्टी पूर्ण करायची. ही मी पूर्ण लाईन विणून कम्प्लीट केलेली, विणून झालेले. इथं मी साईडला एक दोन तीन चार चार लाईनी सोडलेले आहेत. आता याच्यामध्ये जसं आपण ह्या साईडला घेतलेले होते पट्टीचे मध्ये चार खांब, ह्या साईडला आणि ह्या साईडला दोन दोन खांब, सेम तसंच इथं घ्यायचं आहे. तर मग सगळ्यात अगोदर एक चेन घ्यायची आणि त्याच्यानंतर इथली जी लाईन आहे ती स्किप करायची आणि त्याच्या पुढच्या लाईनीमध्ये दोन खांब घ्यायचे, एक आणि दोन, दोन खांब घेतले, त्यानंतर दोन चेन घ्यायच्या आणि ही जी दोन खांब आहेत ही दोन खांब त्याच्या इथं सेंटरला चार खांब घ्यायचे, इथं सेंटरला चार खांब घ्यायचे, एक दोन तीन आणि चार,
पुन्हा दोन चेन घ्यायच्या, आणि इथं जे आपण मुख्य खांबाची पायपिंग घेतली होती ते तिथं दोन खांब घ्यायचे त्याच्यात, ही एक आणि हा दोन, अशा प्रकारे पडद्याची पहिली लाईन पूर्ण केलेले। ही जी साईडचं आहे ती साईडच्या पट्ट्या असतात त्या आहेत, आणि ही जी मधले चार चार खांबाची आहे ती सगळी डिझाईन आहे। तर ही पहिली लाईन पूर्ण झालेली आहे। एक चेन घ्या, याची पट्टी उलटी करायची, आणि जसे इथं दोन खांब आहेत तर या दोन्हीच्या मधून पुन्हा दोन खांब घ्यायचे, एक आणि दोन, दोन खांब घ्यायचे, दोन चेन घ्यायच्या, आणि ही जी चार खांब आहेत त्याच्यामधून पुन्हा चारच खांब घ्यायचे, दोन खांब स्किप करायचे, सेंटरमधून चार खांब घ्यायचे, एक दोन तीन चार, चार खांब, पुन्हा दोन चेन घ्यायच्या, आणि याच्यामधून दोनच खांब घ्यायचे, एक आणि दोन, पुन्हा एक चेन घ्यायची, आणि इथं पण चारच खांब आहेत, त्याच्यामध्ये आपण एक चेन घेतली होती त्याच्यातून चार खांब घ्यायचे, दोन, पुन्हा एक चेन, पुन्हा दोन खांब, अशा प्रकारे प्रत्येक चार खांबामधून इथे जी मधली चेन घेतली होती त्याच्यातून चार खांब घेत ही लाईन पूर्ण करायची। अशा प्रकारे मी याच्या तीन लाईनी विणून घेतलेल्या आहेत पिवळ्या कलरच्या, एक दोन तीन अशा तीन लाईनी विणून घेतलेल्या आहेत। ही साईडच्या पट्टीच्या जसं म्हटले होते तसंच तीन लाईनी पूर्ण केलेल्या त्या। आता हा धागा कट करायचा, कट करायचा। आता हे जे आपले डिझाईनमधले आहे तिकडचे पट्टीचे जे खांब सोडल्याच्या नंतर हे जे चार चारवाले खांब आहेत हे मोजायचे, आणि इकडून पडद्याला मधी दोन सोडायचेत। हे जी 14 केलेले सॉरी हे जे केलेले होते ना आपण चार चारचे डिझाईन त्यामधल्या दोन डिझाईनी सोडून द्यायच्या, आणि त्याच्या पलीकडे आता इथं केशरी कलरने घेतलेलं आहे, इथं आता आपण लाल कलरने विणायचं। तर सगळ्यात अगोदर हे मोजून घेऊयात किती झालेत। तर इथून मोजायचं, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 झालेले आहेत। मी इथं सेंटरला दोन सोडायचे म्हणजे ह्या साईडला 14 आणि ह्या साईडला 14 घ्यायचे। तर आता लाल कलर नवीन आला चालू करायचं, जसं आपण वरती विणलं होतं सेम तसंच विणायचं इथं पण, जसं आतापर्यंत विणत आलो होतो सेम तसंच। इथं साईडचे जे पट्टे म्हणून आपण केलेलं आहे त्यामध्ये दोन खांब घ्यायचे जसे वरी घेतले होते तसेच, त्यानंतर दोन साखळ्या घ्यायच्या, आणि ह्या चारच्या मधून पुन्हा दोन पुन्हा चार खांब घ्यायचे, सेम तसंच विणायचं आहे जसं आपण अगोदर विणलं होतं, फक्त कलर तेवढा वेगळा घ्यायचा आहे
दुसरा घ्यायचा, अगोदर पिवळा नवीन लावतो, आता लाल कलर नवीन घ्यायचा. आणि हे चार चार, त्यानंतर पुन्हा दोन साखळ्या घ्यायच्यात. आणि पुढं दुसऱ्या ह्याच्यातून दोन खांब घ्यायचे, पुन्हा एक साखळी घ्यायची. आणि त्याच्या पुढच्या ह्याच्यातून तसेच चार खांब घ्यायचे. सगळ्यात अगोदर दोन खांब, एक साखळी आणि पुन्हा दोन खांब, असे चार खांब घ्यायचे. असे चार खांब आपल्याला 14 पर्यंत घ्यायचे. आता ही पहिला घेतला, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 इथपर्यंत घ्यायचे. इथं मी 14 याच्यामध्ये असे चार चार खांब घेऊन पूर्ण केलेले. आता ही आपली पडद्याची एका साईडची बाजू आहे जी आपण विणत आहोत. ती एक साखळी घ्यायची आणि टर्न मारायचं पाठीमागच्या साईडला. आणि तजीमध्ये आपण एक साखळी सोडलेली दोन खांबाच्या नंतर त्याच्यामध्ये चार खांब घ्यायचे. एक, दोन, पुन्हा एक चेन, पुन्हा दोन खांब. असे चार खांब घ्यायचे, पुन्हा एक चेन. पुढं त्याच्या याच्यामध्ये तसंच दोन खांब, एक चेन, दोन खांब, तसंच घ्यायचं विणून सगळं. माझे हे लाल जे 3 राऊंड मी पूर्ण केलेले आहेत, 1, 2, 3 या पिवळ्याचे 3 केले होते, आता ह्या लालचे पण 3 केले. आता याच्यानंतर ह्या जो पिवळा कलर आहे याचे 3 करायचे. जसं आपण वरती विणलेलं होतं तसंच खाली पण विणायचं आहे. तर सगळ्यात अगोदर या साईडनं सुरुवात करूयात. दोन खांब घ्यायचे. इथं ही पडद्याची जी साईडच्या पट्ट्या असतात ना, त्याचा आहे. दोन खांब घेतल्याच्यानंतर दोन चेन साखळ्या, आणि त्याच्यानंतर इथं जी एक साखळी सोडलेली होती त्याच्यामधून चार खांब घ्यायचे. 1, 2, 3 आणि 4 चार खांब घेतल्याच्यानंतर डबल 2 चेन. आणि पुढं जे 2 खांब आहेत ना त्याच्यामधून 2 खांब. अशा प्रकारे मी 3-3 याचे 4 राऊंड घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4 चार घेतलेले आहेत. इथं प्रत्येक ठिकाणी साईडचं जे एक होतं, म्हणजे खालचा राऊंड घेताना साईड वरच्या ह्याचा एक सोडलेला आहे. अशा प्रकारे घेतलेले 3-3. आता याच्यानंतर याच्या खालून 4-4 राऊंड घ्यायचे. आपले आता इथं 1, 2, 3 राऊंड घेतले ना, तसे आता इथून खालून 4 राऊंड घ्यायचे. इकडे घेतलेले आहेत, मी दाखवते ते. सुरुवातीला 3 घेतलेले आहेत. इथं 1, 2, 3, 4 असे 3-3 घेतलेले आहेत. बाकी जे सगळे राऊंड आहेत ते मी 4-4 घेतलेले आहेत. 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 असे घेतलेले आहेत. तर ती 4 याच्यामुळे घेतलेत की पडदा थोडासा लांब दिसावा म्हणून. आणि तर प्रत्येक ठिकाणी इथला कोपऱ्याचा जे आहे खालचा कलर बदलताना इथलं वरचा एक कोपऱ्याचा सोडून दिलेला आहे. अशा प्रकारे ही साईड पण पूर्ण करून घ्यायची. माझ्या दोन्ही साईड विणून पूर्ण झालेले. आता याला आपण लेस आता याला आपण साखळी करायची. साखळी करण्यासाठी मी लाल कलरचा दोरा घेतलेला आहे, लोकर लाल कलरची. तर इथं जी खालचा शेवटचा पॉइंट आहे त्याच्यामध्ये मुका खांब घ्यायचा.
आणि 15 साखर घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 साखर घेतल्याच्या नंतर ती साखळी इथे जॉईन करायची. मुका खाम घेऊन पुन्हा 15 घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आणि त्या 15 साखळ्या हा जो आहे ह्या दोन इथला आणि इथला त्याच्या खालच्या डिझाईनच्या तिथं खाली इथं जॉईन करायच्या. अशा प्रकारे त्याच्यानंतर इथून इथं जॉईन करायची, इथून इथं जॉईन करून पूर्ण राऊंड साखळा करून घ्यायच्या. अशा प्रकारे मी याला साखळी करून गोंडे बसवलेले आहेत पूर्ण लाईनला. साखळी कशी विणायची ते मी सांगितलेलं होतं, गोंडे पण कसे बसवायचे ते पण मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेले. या गोंड्यासाठी मी अगोदर धागा 25 वेळेस गुंडाळलेला आहे आणि बसवलेले आहेत. अशा प्रकारे हा पडदा पूर्ण झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू.